तर वळतोय अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील पंदेरी धरणाची गळती रोखण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. लघु पाटबंधारे विभागाचे कोकण विभागीय मुख्य इंजिनियर संतोष तिरमवार यांनी धरणाची पाहणी करून धरण फुटीचा धोका टळला असल्याचं जाहीर केलंय. तसंच दुसरीकडे स्थलांतरित लोकांना 5 दिवसांनी पुन्हा आपल्या घरी परतण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. या आदेशामुळे पंदेरी, बहिरवली त्याचप्रमाणे कोडगाव गावातील जनजीवन पूर्वपदावर आलं असून लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिवाजी, आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून न्यूज 18 लोकमतने ही बातमी लावून धरली होती, आज अखेर हा प्रश्न सुटलेला आहे, किती आव्हानात्मक होतं? खरोखरच खूप गंभीर प्रश्न होता, परंतु आता इथल्या ग्रामस्थांना दिलासा मिळालेला आहे. फुटीच्या मार्गावर असलेलं जे धरण आहे त्या धरणाचं काम आता पूर्ण झालेलं आहे. गळती रोखण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे. अशा प्रकारचा सुतोवाच आता लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला आहे, त्यामुळे या 3 गावातल्या लोकांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. आता त्यांचं जे स्थलांतर होतं ते आता आपल्या घरामध्ये आलेले आहेत, सुखरूप ते घरी पोहोचलेले आहेत, परंतु त्यांच्या मनामध्ये एक भीती अजूनही कायम आहे. खरोखरच या धरणाचं काम योग्य पद्धतीने झालंय का अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये आहे. पुन्हा एकदा धरण फुटेल की काय अशी सुद्धा भीती त्यांच्या मनामध्ये कायम आहे. परंतु सध्या तरी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण या ठिकाणी जे धरणातलं जे पाणी होतं ते पूर्णपणे कमी करून धरणाची गळती रोखण्यामध्ये लघुपाटबंधारे विभागाला पूर्णपणे यश आलेलं आहे. त्यांनी असं जाहीर केलंय की या धरणाचा धोका टळलेला आहे, धरणाचं काम सुद्धा आता पूर्ण झालंय. युद्ध पातळीवर मोठ्या प्रमाणात गेले 5 दिवस या ठिकाणी दिवस रात्र काम सुरू होतं. प्रशासनाने सुद्धा मोठी गंभीर दखल या धरणाची घेतली होती, त्यामुळेच कुठेतरी या धरणाचं जे गळती रोखण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर झालं आणि लोकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. परंतु ही अतिशय गंभीर बाब म्हणावी लागेल. धरणाला गळती कशी लागली हा सुद्धा मोठा एक प्रश्न आहे, कारण 3 महिन्यापूर्वीच या धरणाचं काम करण्यात आलं होतं आणि नेमकं धरण कसं फुटलं, कशी गळती लागली, कारण खरोखरच धरण फुटण्याच्याच मार्गावर होतं. तिवरे धरण फुटलं, अनेकांचे प्राण गेले, परंतु या धरणाची गळती रोखून लोकांचे जीव वाचवण्याचा सुद्धा मोठा प्रयत्न झालेला आहे. या ठिकाणी एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली होती, 100 ते 125 पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. या 3 गावातले जे दुकानं आहेत ते दुकानं बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्या ठिकाणी जे सरकारी कार्यालय आहेत ते सुद्धा बंद होते, परंतु आता इथलं जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहते. आजपासून दुपारनंतर सर्व दुकाने उघडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त हटवण्यात आलेला आहे, सगळ्यांच्या ड्युट्या आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतु एनडीआरएफची टीम पुढील 2 दिवस त्या ठिकाणी ठाण मांडून असणार आहे, कारण जरी या ठिकाणचं काम झालं असलं, धरणाचा धोका टळला असला, तरी पुन्हा एकदा या लोकांची काळजी म्हणून या ठिकाणी एनडीआरएफची 25 लोकांची जी तुकडी आहे ती तैनात ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या ठिकाणची परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ पाहते. लोकांच्या मनामधली भीती घालवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे, परंतु पुढील काही काळ अजून धोका असू शकतो, कारण जे धरण आहे त्या धरणाचं काम झालंय, परंतु आता पाणी पाऊस पडत नाही, धरणातलं पाणी साठा सुद्धा कमी झालेला आहे. परंतु जर का मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि धरणातलं जर का पाणी वाढलं तर पुन्हा या धरणाला गळती लागते की काय अशी सुद्धा चिंता अनेकांच्या मनामध्ये व्यक्त होते आहे. परंतु सध्या तरी या धरणाचा धोका टळलेला आहे. बिलकुल शिवाजी, तुम्ही म्हणालात की लोकांच्या मनात एक धास्ती आहे, एक भीती आहे की खरंच हा धोका टळलेला आहे की नाही, तर लोकांच्या मनातली ही भीती काढण्याचं काम प्रशासन कसं करतंय आणि त्यांना कशा प्रकारे परत आणलं जात आहे? लोकांच्या मनामध्ये खरोखरच भीती आहे. गेले 4 ते 5 दिवस लोकांनी रात्र जागून काढली, धरण फुटतंय की काय अशी भीती त्यांच्या मनामध्ये होती. परंतु प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की त्यांना आवाहन करण्यात येत आहे, आता पूर्णपणे या धरणाचा धोका टळलेला आहे, प्रशासनाकडून चांगल्या योग्य पद्धतीने काम झालेलं आहे असं सांगितलं जात आहे. परंतु असं सांगितलं जात असलं तरीही या लोकांच्या मनामध्ये भीती कायम आहे, कारण यापूर्वी सुद्धा त्या धरणाला गळती लागली होती आणि लोकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनानं गंभीर दखल घेतली नव्हती, त्यामुळे लोकांमध्ये एक नाराजीचा सूर आहे. परंतु शनिवारी धरणाला गळती लागली आणि रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये एक भोगदा पडला आणि अतिशय प्रश्न गंभीर झाला आणि सोमवारपासून युद्ध पातळीवर या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. जिल्ह्यातली सगळी यंत्रणा या ठिकाणी कामाला लावण्यात आली होती,
अधिवेशन मध्ये सुद्धा या धरणाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि त्यामुळेच कुठेतरी प्रशासनाने गंभीर दखल घेतली आणि या ठिकाणचं युद्ध पातळीवर या धरणाची गळती रोखण्याचं काम करण्यात आलं. परंतु या धरणातल्या अनेक काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी पाहता या लोकांच्या मनामधली भीती अजूनही कायम आहे. बिल्कुल, नक्कीच धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. कोकण विभाग मुख्य अभियंता संतोष तिरमवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी, आपण पाहूयात. पंदेरी धरणाची सध्याची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी कोकण प्रदेशचे मुख्य अभियंता या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी पाहणी केलेली आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका या धरणाचा धोका टळला आहे का. सर, मला सांगा सध्याची काय परिस्थिती आहे, या धरणाचा धोका आता टळलेला आहे का? हो, निश्चितच आपण पूर्ण धरणाची पाहणी केलेली आहे आता, आणि आपण जवळपास इथे 3 मीटर उंचीचं पाणी आता कमी केलेलं आहे, आणि सध्या मी असे निश्चितपणे सांगू शकतो की आता धरणाचा धोका टळलेला आहे. कोणकोणती कामं सुरू आहेत? नाही, महत्त्वाचं म्हणजे आमची यांत्रिकी मशिनरीद्वारे जी मातीकाम आहे ते मातीकाम आम्ही केलेलं आहे, आणि तसंच वेस्टवेअरची उंची देखील आपण थोडी कमी केलेली आहे, ज्याच्यामुळे धरणावरच्या पाण्याचा दाब आता आपण कमी केलेला आहे. लोकांना काय आव्हान कराल सर? अजूनही लोकांच्या मनामध्ये भीती आहे, लोकांना आपण काय आव्हान कराल? नाही, मी लोकांना सांगतो की आपण निश्चिंत राहा, धरणाला कुठलाही धोका होणार नाही आणि आपल्यालाही कुठल्याही प्रकारची काळजी करायची आता आवश्यकता नाही. जर समजा पाऊस पडला तर काही या धरणाला धोका निर्माण होऊ शकतो का? नाही नाही, तशी पण परिस्थिती नाही आहे, कारण आता आपण धरणाची उंचीच आपण कमी केलेली आहे. वेस्टवेअरला आपण 2 मीटरनी उंची कमी केलेली असल्यामुळे आता तो पाण्याचा दाब या धरणाच्या भिंतीवर राहणार नाही आहे, त्यामुळे आपण निश्चिंत राहा. या धरणाचा धोका आता टळल्याचं बोललं जातं आहे, अधिकाऱ्यांनी तसं स्पष्ट संकेतसुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे या भागातल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा कोणत्याही प्रकारची काळजी करू नये असंच त्यांनी आवाहन केलं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पंदेरी, रत्नागिरी.